आम्ही जबरदस्त झाडा चांदीच्या पहिल्यात ठेवलं होतं पाणी पूर्ण आपलं ध्यान होईपर्यंत, आणि नंतर मग ते म्हटलं तसं ते हात काढल्यानंतर सुद्धा असे ही जाणवत होती, व्हायब्रेशन चांगली जाणवत होती हाताला पण त्यांना हे जाणवलं पाण्यात. पाहिजे, कारण आपण हेच तर शिकतोय ना की जाणून घेऊनच सगळं करायचंय. कारण जाणवलं तर तुमची चेतना वाढणार आहे की पाण्याची चव तर आपल्याला कळते, पण व्हायब्रेशन तयार झालेले तुम्हाला कळले, म्हणजे हा कितीतरी नाही सुंदर आता इफेक्ट कळलं मला तुम्हाला लेसन पूर्ण जाणवला, आहे. तुम्हाला जाणवला म्हणजे चेतना किती छान वाढली आहे, नाही का? तर हे फार महत्वाचं आहे. तर हे व्हायब्रेशन मी रोज असंच ओंकार ध्यान करायला सांगितलं आहे. व्हिडिओ आहेत आपल्या युट्यूबवर, तुम्ही प्रत्येक वेळेला ठीक घरात आहे. सुद्धा वापरू शकता हे ओंकाराच्या रचना. आत्मवंदन, आत्मवंदन मॅडम. हा बोला. व्हायब्रेशन मात्र जाणवतात, हात ठेवला कशाला ना जाणवलंय? ग्लासवरती आणि काढून दुसरा हात ठेवल्यावर हा असं पाण्यावर करून बघायचं, व्हायब्रेशन्स हे बघा असं करायचं, अगदी हे असं अगदी ठेवायचं, जाणवतात. हाँ असं आता हाँ ओंकाराचं पाणी हो चार्ज हो करून हो झालंय ना, असं असा हात ठेवायचा हाँ एक एक, आणि मग ह्या असा करून बघायचा, आणि मग जाणवतो हा लवकर जात नाही असा. तोच आपण व्हिडिओ घेतलाय आपल्या युट्यूब चॅनलवर आहे, की नुसता हा आपण असा हात वर करायला लावला एकाला, आणि मागणं हात खाली घेतले त्याचे की सटकन खाली घेता येतात, मग त्या पुढच्या व्यक्तीला नुसतं हातावर ओंकार नुसतं असंच फिरवायला लावलंय, आणि त्यानंतर हात घ्यायला गेला मागचा माणूस तर लवकर जात नाही खाली. कारण ओंकार आणि जे व्हायब्रेशन शक्ती, ऍक्च्युअली ओंकार आपल्याला सगळ्या शक्ती देतो, इतकं त्या ओंकाराचं आपणच ओंकार आहोत ना, कारण आपणच ओंकार आहोत म्हणून हे प्रचंड क्षमता आहे. पण त्याला आपण जाणून घेतलं तर आपल्याला ते कळणार, आणि फील करून यूज तर पुढची स्टेप आहे, आधी जाणून घ्यायचं नंतर प्रॅक्टिकल जीवनात इम्प्लिमेंट करायचंय. तर हे तुम्ही करून बघितलं, ज्यांनी ज्यांनी त्यांना फार छान व्हायब्रेशन जाणवले, म्हणजे बघा हे किती आपण अमृतमय जल पित आहोत. आणि म्हणूनच हे मी ध्यान व्हिडिओ टाकलेत युट्यूबवर की रोज ओंकार ध्यान करताना, कारण मॅडम काही सगळं घेऊ शकत नाही, ते ऍक्च्युअली कव्हर करणं, प्रॅक्टिस करणं, नवीन आलेल्यांना सगळं सांगणं, श्वसनापासून सुरुवात करणं, आपला ओंकार देण्याचा क्लास आहे हे, तुम्ही लावा जुलैमध्ये, बघा फी अत्यल्प कमी आहे, तर करून बघा आणि मग मॅजिक पण बघाल तुम्ही. फक्त मला असं वाटतं की आता आपली उद्दिष्ट थोडी हायर असली पाहिजे, झोप येते म्हणून ओंकार नका म्हणू. या सगळ्या लेवलला जा हळूहळू वरती, आणि तर त्याचा उपयोग आहे. अजून कोणाला काही शंका विचारायची आहे का? कोणाला काही शंका, काही प्रश्न का? काहीच नाहीये. अनुभव अजून कोणाला काही सांगायचं आहे? मॅडम पण असं आता जो अनुभव आला ना ओंकार हाँ ध्यानाच्या वेळेला, ते हाँ चांदीच्या घालासात पाण्यावर हात ठेवून ते व्हायब्रेशन हाँ जाणवले, म्हणजे असं दर वेळेच्या वेळेला नाही होत, असं कधीतरी म्हणजे असं जाणवत, असं काय म्हणजे हटके आपण दर रोजच्या रोज बसते ध्यानाला त्यावेळेला प्रत्येक वेळेला ती ऊर्जा किंवा एनर्जी फील होतेच असं नाही. नाही, हे बघा मॅडम व्हर्टेक्स वॉटर करून बघा, प्रॅक्टिकल आपण करत राहायचं, मी सारखं सांगते आपण हे करत राहिलं पाहिजे. व्हर्टेक्स हाँ वॉटरची आपण ऊर्जा बघितलेली नाहीये अजून, फक्त आपल्याला दिवसभर ऊर्जा, आपल्याला उत्साह राहतो, काम जास्त करतो आपण, सकाळी पहाटे उठून झोपत नाही, हे सगळे इफेक्ट बघितले व्हर्टेक्स वॉटरनी. पण आपण ऊर्जा पण बघा पेंडुलमनी कोणी बघा, आता मी सांगितलं ते करून बघा. आता व्हर्टेक्सची ऊर्जा वेगळी असणार, अफर्मेशन ज्या वेळेला आपण देतो एखादं, नुसतं पाण्याला धन्यवाद जरी म्हटले तरी त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवलेत कसे धन्यवाद त्याच्यावर उमटतात आणि पाणी किती बदलतं. पण मग ऊर्जा पण बघू. पण आता हे जे व्हायब्रेशन युक्त ओंकार घेतले ना मी, त्याचा परिणाम आहे लक्षात घ्या, म्हणून ते ओंकार घुमणारे म्हणायचे, ओंकारच ओके व्हायब्रेशन क्रिएट करले केले. ऍक्च्युअली हे ओके व्हायब्रेशन जाऊन सृष्टी निर्माण झाली, म्हणून ओंकाराला व्हायब्रेशन क्रिएट झाले तर फायदा आहे, नाही तर म्हणून नाही होणार नसतं. आणि ओके म्हणून पिरामिड मधले ओंकार अजून सुंदर फायदे देणार आहेत. तर हे कारण घुमतो ओंकार नुसता तिथे गोल 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 आवाज घुमतो हो पिरामिड मध्ये, तर हा घरात इफेक्ट आला पाहिजे. परवाचं रेकॉर्डिंग बघा माझं, आवाज घुमलाय तो कारण. आणि काही या व्हिडिओ मध्ये मी माईक वापरलाय, त्यामुळे ते घुमणारा इफेक्ट पण आलेला आहे. हे ध्यान प्रकार बर नऊ दहा व्हिडिओ आहेत, नऊ दहा व्हिडिओ आहेत पिरामिड च्या बर सुदर्शन पिरामिड,
ते जरूर बघा. आणि ते असे कॉमन सगळ्यांना वापरण्यासाठीच चालेल. टाकलेले, की जसं पाण्याचं अफर्मेशन्स आहे, म्हणजे स्त्री यंत्र उमटल्याचं आहे, जसं याचं आहे, चार स्टेजेस आता मी जे बोलले ते आहे, आणि अ लॉन्गचं आहे. तुमच्या तुमच्या प्रॉब्लेम प्रमाणे तुम्ही सुरू करा ना. ज्यांना हाँ. स्पाईनचा प्रॉब्लेम आहे ना, अ लॉन्गचं घ्या, एक 10-11 मिनिटापर्यंत आहेत, करा ना ते पाण्याचा ग्लास ठेवा. त्याच्यात सुद्धा बघा काय, ओ लॉन्ग म्हटल्याने ते इफेक्ट येणार आहे, ऊ लॉन्ग म्हटलेला व्हिडिओ आहे, म लॉन्ग म्हटलेला, मग तर सगळ्यांना जमतो. ऍक्च्युअली जमतं सगळंच, पण आपल्याला ऑटोमॅटिक तिथे मिळतंय ना व्हिडिओ रेडीमेड. आणि माझेच आहे, तर मला तुम्ही कनेक्टेड आहात, मला जे जे कनेक्टेड त्यांना त्यांना ती ऊर्जा जाणार आहे. लक्षात घ्या, हे अजून समजून घ्यायचं, शिकलं पाहिजे तुम्ही. आता जसं काल एक मॅडम म्हटल्या, मॅडम नाही हो मी वेबसाईट वरनं केलं, तुमच्या बरोबर ऑनलाईन बसल्या की नवीन आलेल्या मॅडम म्हणतायत, रॉक्झी मॅडम, मॅडम नाही हो ते ऑनलाईन मध्ये वेगळं आहे सगळं, इथे वेबसाईट वर वेगळं आहे, आहेच हे वेगळं. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेत, तर आपण फायदे पण बघायला पाहिजे, तोटे पण बघायला पाहिजे, दोन्ही गोष्टी बघून तोटे कमी करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे सगळं ध्यान व्हिडिओ जे केले ते वापरा, सगळ्यांसाठी आहेत ते, आणि कॉमन आहेत, म्हणजे रोजच्या कुठल्याही ध्यानाला. आता हे बघा, हे जे आपण करतो ओंकाराचं, हे कुठलंही तुम्ही ध्यान पद्धतीला, तुमच्या ओन ध्यान पद्धतीला सुद्धा असं करून बसा ना. आधी हा इफेक्ट घ्या, पाणी चार्ज होईल, मग ध्यान करा. काय लिहिलंय चॅटमध्ये, कोणी चॅटमध्ये काय लिहिलंय? डीप ध्यान झाले, व्हायब्रेशन जाणवले, आज पाणी आवाज घुमतो. म्हणजे काय शारदा मॅडम, पाणी आवाज घुमतो म्हणजे काय? काय म्हणताय तुम्ही स्नेहा मॅडम, काय बोलायचंय? व्हिडिओ ऑन केलाय तर याच्यामध्ये ओंकारचे व्हायब्रेशन्स क्रिएट करणं आणि आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायला सुद्धा ओंकार मदत करतो. जर काही तुमचे सुप्त विचार आहेत घरातल्या लोकांसाठी म्हणा किंवा काय, तर ओंकार म्हणा फक्त, बस. आणि तेवढी इच्छा मनात ठेवा आपोआप ते, कारण ओंकार हा ध्वनी आहे ना, तो ते व्हायब्रेशन तुमच्या मनाच्या विचारातनं ते व्हायब्रेशन, ओंकाराचे व्हायब्रेशन बरोबर पोहोचणार आहे तिथे. खूप छान हे इफेक्ट वापरून ओंकार ध्यान करायचंय. प्रतिपदा मी टायमिंग नाही सांगणार मनीषा मॅडम, यावेळेला मी टायमिंग नाही, प्रतिपदा उद्या आहे बस तेवढंच. कारण काय झालं की बऱ्याच लोकांनी मला फोनवर या आठवड्यात प्रतिपदेचे फायदे सांगितलेत, मी त्यांना ग्रुपला टाका म्हटलं, त्यांनी टाकले नाही. मी तुम्हाला फक्त द्यायचं, तुम्ही मात्र ग्रुपला काही देत नाही. मला तर काही मिळण्याची अपेक्षा नाही तुमच्याकडनं, मला नाही अपेक्षा, मला ग्रुपसाठीच वाटतं तुमचा फायदा त्यांना सांगावा, सेम अडीअडचणी कोणाला त्यांचं पुढं जावं. खूप मोठे मोठे इफेक्ट आलेत. जसं परवा एका मॅडमनं, मी स्वतःहून म्हणजे माझे इन्स्टिंक्ट पण बघा, मला कळत होतं की त्या मॅडम काहीतरी प्रॉब्लेम मध्ये. मी त्या मॅडमना विचारलं, मला नाही काही कळलं, म्हणून दुसऱ्या त्यांच्या जवळच्या मॅडमना म्हटलं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यांना फोन करायला सांगा. मग त्यांनी मला मेसेज टाकला, उद्या करू का, मग तो दिवस गेला, आलाच नाही फोन. आणि मी फोन शेवटी आठवण करायला घेतला आणि त्यांचा फोन मला आला. ही वेवलेंग्थ पण बघा. आणि मग ते प्रॉब्लेम मध्ये कळलं, तसंच दुसऱ्या मॅडमचं झालं. मग किती त्यांना सुंदर फायदा आलेला नाही अजून कळलेला. मग या अशा गोष्टी, या एकच व्यक्ती नाही, भरपूर आता या आठवड्यात 2-3 व्यक्तींचं मोठे मोठे पुढं गेलेत संकल्पने. मग ग्रुपला कोण कळवणार, आणि ग्रुपला कशासाठी कळवायचंय? माझ्यासाठी नाहीये, माझं काय ग्रो होणार आहे, माझं काहीच मला ग्रो करायचं नाही. ऑलरेडी अबंडन्स मध्ये आहे मी सगळ्या, मला दाखवून घ्या ना तुम्ही, माझ्याकडे काही नाहीये, मी सगळे अबंडन्स मध्ये, पैशाची मला कमतरताच नाहीये. मला ग्रुपसाठी काम करतीये मी, ग्रुपसाठी. त्या ग्रुपसाठी तुम्ही ग्रुपला टाकणं गरजेचं आहे, का तर तुम्ही अजून ग्रो होणार आहात. आणि तुम्ही ग्रो झाला की ग्रुप ग्रो होणार, ग्रुप झाला की तुम्ही होणार. म्हणून आणि मला मग ही प्रवृत्ती आवडत नाहीये, म्हणून मी बंद केलं प्रतिपदा. मी नाही सांगणार आता, म्हणून नाही बंद केलं, त्याला दुसरंही कारण आहे. तुम्ही करा अगर न करा, मला करायचं ते मी करतच राहणार आहे, असं काही मला म्हणायचं नाही. पण मला त्या मागं दुसरं कारण आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं
ऊर्जा खूप येते आणि आपण कर्मात अडकायचं नाही आणि प्रतिपदेची वेळ देणं ही कर्मात अडकल्यासारखं आहे. ते ज्याची त्यानी कॅल्क्युलेट करायची असते. आणि म्हणून मग आता मी हे शिवसरोदय शास्त्र शिकवणार तुम्हाला. वेळ कॅल्क्युलेट करायचं शिकवलेलं आहे, 2 कोर्स झाले त्यामध्ये. आता परत शिकवणार आहे आणि तुमची तुम्ही वेळ कॅल्क्युलेट करायची, म्हणजे मी काय तुमच्या कर्मात अडकणार नाही. आणि ते पैसे घेऊन मी क्लास करणार, काही नाही तर दुसरं काहीतरी करू, पण तुम्ही काहीतरी देणं जेव्हा कराल त्यावेळेलाच हे हायर ज्ञान देणार. मागच्या वेळेला मला सगळे फोड आले, ज्या वेळेला मी मागच्या वेळेला फुकट घेतलं आणि पिरामिडला सेलिब्रेशन केलं, कोर्स सांगता केली, घरी आले, 2 दिवस माझं अंग फोडाने भरलं होतं आणि मला चांगलं कळलं का माझ्या अंगाला फोड आले ते. तर काल पण आपल्या एक साधकांचा फोन मला झाला, त्यांनाही असंच उलटून आलं, दुसऱ्यांचा प्रॉब्लेम सोडता सोडता. मग मी त्यांना सांगितलं, मॅडम आता हे नाही करायचं, तुम्ही फक्त ऑप्शन ठेवा हे आणि त्यांच्यावर सोडून दे. आता आपण एकच उपाय नाही द्यायचा, एकच उपाय दिला की आपण त्यांना त्याच्यातून सोडवल्यासारखं होतं, त्यापेक्षा 3-4 सांगायचे, त्यांना जे करायचं ते करायचं. मग त्यामुळे मग त्या मला म्हणाल्या, अरे स्वामी समर्थांनीच सांगितलं बहुतेक तुम्ही मला मला फोन करायला, मला ही डायरेक्शन द्यायला. म्हटलं हो, ऊर्जा खूप येते, आता ऊर्जा जशी येते तसं आपण वागवितलं पाहिजे ना. तर त्यांनाही खूप त्रास झाला आणि मी फोन केला त्यांना स्वतःहून. बघा ह्या गोष्टी असतात. त्यामुळे मग आता मी चक्र ध्यानातनं सुद्धा सांगितलं की ज्यांनी स्वाधिष्ठान चक्र केलं नाही त्यांनी उद्या जॉईन नाही व्हायचंय, आणि जॉईन झालं तर तुम्हाला फटकाच येईल, लक्षात घ्या. कारण कारण काय सांगते मी तुम्हाला की आपले चक्रधन शक्तिशाली आहे आणि ऊर्जा जास्त आहे ना आता. आणि आपण कशी पद्धत करतोय, वेगळी करतोय की नाही, कुठं चालली का दुनियेत अशी पद्धत? बघा बरं, दुनियेत सगळे असे एक दुसरं तिसरं चौथं पाचवं सातवं, आपण करतोय एक आठवडाभर, 1-5 दिवस, असं कुठे मला दाखवून द्या असेल तर. आणि मग इथे असं सगळं करतोय आणि डायरेक्ट तुम्ही आलात मणिपुरीला, तर आता ऊर्जा भरपूर येते आणि म्हणून मग आणि ऊर्जा पण भरपूर येते आणि इफेक्ट पण येत आहे. त्यामुळे ऊर्जा जी अशी स्वादिष्टन ऍक्टिवेशन केलं नाही, क्लिन्झिंग झालं नाही, मणिपूरला आला अशी अशी ऊर्जा गेली, कुठेही सटकते ती, त्याला काय मग प्रॉब्लेम येऊ शकतात तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सांगते त्याला काही कारण आहे नाही. तर मला काही एवढं तुम्ही संख्या वाढली तर काय होणार आहे, 4 काय 40 काय, पण हे असं नाही आहे ना. आणि दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये सांगायचं म्हणजे की तुम्हाला ऊर्जेचं गणित कळत नाही. ऊर्जाचं गणित असं असतं, जेव्हा समजा पिरियड आला, उदाहरण घेऊ, तुमचा पिरियड आला म्हणजे तुम्हाला आता ती ऊर्जा नाही गरजेची, लक्षात घ्या. तुम्ही वाईट समजून घेता माझा पिरियड, नाही 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 तुम्हाला ते ऊर्जा नसते घ्यायची, घ्यायची नसते ती वेळ, तुमची आली नाही आहे म्हणून तुमचा पिरियड आलाय, म्हणून अशी ओढ घातली आहे. हे लॉजिक असतं त्याच्यामध्ये, तुमच्या चांगल्यासाठी असतं. ग्रुपच्या ऊर्जे मला ग्रुपची पण काळजी ना, ग्रुपच्या ऊर्जेची, ग्रुपच्या ऊर्जेसाठी असतं. काही संकल्प मी पेरलेले असतात, लक्षात घ्या. आणि या दृष्टिकोनातून मॅचिंग चाललेलं असतं, नाही तर मग आज पौर्णिमेचं आपण करतोय, परत आपले सगळे टायमिंग सेशनचे दुपारचा, पहाटेचा, रात्रीचा, पण रात्रीचा थोडासा जवळ आहे 15-20 मिनिटांनी, सगळे कसे सेट झाले त्याच ह्याला, सगळं कसं आपोआप होईल, नाही होत आपोआप. ते गणित असतात ही सगळी, गणित आहे, मॅथमॅटिक्स आहे युनिव्हर्स म्हणजे. त्यामुळे हे समजून घेतलं पाहिजे. आणि दान दिलं, दान दिलं, दानाचा संकल्प पेरला, काही गोष्टी थडा थडा झाल्या, लिहिले नाहीत, दान दिलं, पण कोण लिहिणार दान, देणगी दिल्याने काय झालं, लिहिलं पाहिजे ना. मनोगत ठेवलंय मासिकात, लिहा तुम्ही, द्या त्याच्यात. आणि त्याच्यामध्ये देणगी पेरली, देणगी पेरल्यानंतर काही विचार ठेवला होता तो, आता देणगी पण देऊन झाली, संकल्प पण पूर्ण झाला. आता ह्यामध्ये ज्या वेळेला आपण संकल्प पेरतो त्याला विश्वात ते पेरलेलं आहे, आता आपलं पूर्ण झालंय. मग पूर्ण झाल्यावर पूर्णत्व, पूर्ण काय ते आहे ना, रोज म्हणतात नीता मॅडम काय, मग ते कधी करणार? इथनं पूर्ण झालं तिथे कधी तुम्ही पूर्ण करणार, सांगा ना. की देणगीचा संकल्प पूर्ण झाला ते लिहिलं, देणगीचा संकल्प होता, देणगी दिली, पण पुढं काय, देणगी कशासाठी केली ते पण झालंय पूर्ण. ते कोण लिहिणार, ते कोण करवणार?
हे लिहिलं पाहिजे ना ते लक्षात घ्या. चला आपल्याला काय उद्या वाटलं तर येणार आहे, नाही वाटलं तर तुम्ही मणिपूर करायचे. वाटलं स्वादिष्टन चक्र जे आहे त्याचे खूप गूढ रहस्य आहेत ते मला सांगायची इच्छा होती, पण ऊर्जा अलाव करत नाहीये. बघूयात काय आहे ते. चला धन्यवाद सगळ्यांना, गुड नाईट.